भाजप नेते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अहमदनगर जिल्ह्यातील वातावरण तापलेलं आहे. निवडणुकीच्या दरम्यान प्रचारसभेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य वसंत देशमुख यांनी केलंय. काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत वसंत देशमुख यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे. काँग्रेसकडून राज्यभरामध्ये तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. अकोले तालुक्यामध्ये सुद्धा प्रचंड घोषणाबाजी वसंत देशमुख यांच्या विरोधामध्ये करण्यात आली. वसंत देशमुख यांनी त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ नेते माननीय बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि संगमनेर तालुक्याच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल संगमनेर तालुक्यातील धानरफळ या ठिकाणी माननीय सुजय विखे यांची जी सभा होती त्या सभेमध्ये भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्रीताईंच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरती वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य काय होतं ही सांगण्याची गरज नाही आहे, परंतु या महाराष्ट्रातील सर्व माध्यमांनी समाजांनी ते वक्तव्य बघितलं. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु एवढ्या खालच्या पातळीवरती जाणं आणि एखाद्या चांगल्या घराण्यातील सुसंस्कृत व्यक्तीबद्दल असं वक्तव्य बोलणं हे अत्यंत गलच्छ पद्धतीचं आहे. त्यामुळे अकोले तालुका काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्रातील पूर्ण काँग्रेस कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. वसंतराव देशमुख यांनी जे आज अत्यंत खालच्या पातळीवरचं जे वक्तव्य वापरले ते त्यांनी मागं घ्यावं. आणि सुजय विखे, तुम्हाला आमची विनंती आहे, तुमच्या ज्या वसंतराव देशमुखांनी सांगितलं आम्ही त्यांना संगमनेरमध्ये घराच्या बाहेर फिरू देणार नाही, तर असे काँग्रेसचे कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते तुम्हालाही आम्ही फिरू देणार नाही हे तुम्हाला आम्ही आज या ठिकाणी सांगतो. आणि तुमचे कार्यकर्ते आणि तुमचा या ठिकाणी आम्ही अकोले तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. दरम्यान वसंत देशमुख यांचं वक्तव्य काय होतं पाहूयात. त्यांनीच काढलं, त्यांनीच केलं. आता तुम्ही सगळ्या जनतेला जन्म तुम्हीच दिला असं म्हणायचं तुमचं बहुतेक. त्यांची कोणती ती काय त्यांची नातका काय ती तर बोलते म्हणते माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात, बरोबर त्यांचं बोल, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा या ताईचे पराक्रम जर पाहिले ना सगळं तालुक्याला माहिती आहे. हा ठीक तर जाऊ द्या, बाकीचे विषय झाले माझ्या दृष्टीनं. एकच विषय राहिला, एकच साहेब, इथं संदीप देशमुख सरपंच आलेले आहेत. ह्या